नमस्कार मित्र मैत्रिणींनो, दिवाळी म्हटले की आकाशकंदील आलेच. चला तर आज आपण स्टार आकाराचा एक आकाशकंदील बनवूया आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने. यासाठी तुम्हाला रंगीत कागद, डिंक, कात्री इत्यादी साहित्य लागेल. प्रथम A4 आकाराचा कागदाचे रूपांतरण तुम्ही एका चौरसामध्ये करून घ्या, म्हणजेच इथे आपण आयताचे चौरसामध्ये रूपांतर करत आहोत. तयार चौरस कागद कर्णावर दुमडून घ्या. कर्णाच्या विरुद्ध असलेले दोन्ही शिरोबिंदू कर्णापर्यंत दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या. ते डिंकाच्या साह्याने एकमेकांना चिटकवा. अशा प्रकारे तुम्हाला एक पॉकेट मिळेल. असेच 5 वेगवेगळ्या रंगाचे पॉकेट तुम्ही तयार करून घ्या. कर्णावर एक बिंदू सुनिश्चित करून घ्या. तो बिंदू तुम्ही दाखवल्याप्रमाणे उर्वरित टोकांना जोडून घ्या. त्या रेषेवर कापून घ्या. तसेच मध्यभागी एक छोटा काप कर्णावर करून घ्या. आता पट्टीच्या साह्याने कर्ण तसेच खालील काप दुमडून घ्या. हा तयार झाला स्टार कंदिलाचा एक छोटासा भाग. असे 5 भाग तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे. आता यावर एखादी डिझाईन सुनिश्चित करून घ्या. तसेच त्या डिझाईनवर तुम्ही पंचिंगच्या मदतीने छोटे छोटे छिद्र करून घ्या, जेणेकरून यामधून प्रकाश बाहेर येईल. असे आपले 5 स्टार आकाराच्या कंदिलाचे भाग तयार झालेले आहे. हे 5 भाग एकमेकांना स्टेपलरच्या साह्याने जोडून घ्या. आता स्टार बनवण्यासाठी शेवटच्या 2 भागांना छोट्या दोऱ्या जोडा आणि त्या एकमेकांना बांधून घ्या. आणि आपला असा हा स्टार आकाराचा कंदील तयार झालेला आहे. आता यामध्ये एक छोटा बल्ब तुम्ही लावा आणि अंधारात नेऊन पहा. झाला आपला या दिवाळीचा आकाशकंदील. तोही भौमितिक रचनेचा आधार घेऊ. स्टार शेप हा पंचकोनाशी निगडीत आहे. या स्टार शेपला आपण पेंटाग्राम असेही म्हटले जाते. पेंटागॉनच्या 5 भुजा बाहेरील बाजूस वाढवले असता स्टार शेप तयार होतो. आता विचार करा, पेंटागॉनचा आतील कोन हा 108 डिग्री असतो, तर पेंटाग्रामचा आतील कोन किती असेल? चला तर विचार करा आणि सोबतच भौमितिक रचनाचा अभ्यास करून या दिवाळीला असा सोपा आणि छान आकाशकंदील बनवा. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.